नमस्कार मित्रांनो, MPSC विजन या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण आपला एक नवीन विषय सुरुवात करतोय, तो म्हणजे 12वी अर्थशास्त्र. यापूर्वी फक्त 12व्या अर्थशास्त्राचं इंट्रोडक्शन आपण भाग 1 मध्ये घेतलेले आहे की नेमकं या 1 ते 13 प्रकरणामध्ये काय शिकायचं आहे याविषयी आढावा घेतलेला होता. 12व्या अर्थशास्त्रावर हे भाग 2 आहे. तर प्रकरण पहिले यामध्ये अभ्यासणार आहोत. तर प्रकरण पहिल्याचं नाव आहे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची ओळख. तर या नावामध्येच आहे, मायक्रो इकॉनॉमिक्सची आपण आज फक्त ओळख करून घेणार आहोत. ठीक आहे, तर आजच्या या लेक्चरचा नेमका अजेंडा काय आहे, तर या लेक्चरमध्ये पूर्ण प्रकरण पहिलं अभ्यासणार आहोत. प्रकरण पहिल्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्सची ऐतिहासिक वाटचाल आपण अभ्यासणार आहोत. मायक्रो इकॉनॉमिक्सचा अर्थ आणि व्याख्या डेफिनेशन हे पण इथं आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यास करूयात. त्यासोबत याची व्याप्ती आणि अभ्यास विषय काय आहेत, अभ्यास विषय कोणते कोणते आहेत आणि ते कसे इम्पॉर्टंट आहेत याचे पण उदाहरण आपण इथं घेऊयात. आणि त्यानंतर आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व व उपयोगिता हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. शेवटचा पॉईंट, मायक्रो इकॉनॉमिक्सचं महत्त्व काय आहे आणि तो कशामध्ये उपयोग केला जाते याविषयीचा डिटेल्समध्ये अभ्यास एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यून आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे अर्थशास्त्राचा अभ्यास विषय प्रामुख्याने 2 शाखांमध्ये विभागलेला आहे. एक म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स, जे की आज आपण सुरुवात करतोय ते म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र, यालाच इंग्लिशमधून मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र, असे हे 2 शाखा आहेत. समग्रलक्षी अर्थशास्त्राला इंग्लिशमधून मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र व समग्रलक्ष्य अर्थशास्त्र या दोन्ही शब्दाचा सर्वप्रथम वापर 1933 ओस्लो विद्यापीठात रॅग्नर फ्रिश या अर्थतज्ञांनी केला होता. त्यानंतर जगातील सर्व अर्थशास्त्रज्ञांनी हा शब्द स्वीकारला होता. आणि हा जो इंग्रजीत मायक्रो इकॉनॉमिक्स जे आपण म्हणतोय, तर मायक्रो या शब्दाची उत्पत्ती मूळ ग्रीक शब्द मायक्रॉस MIKROS यापासून झालेली आहे. तर हे ग्रीक शब्द, याचा मराठीत अर्थ होतो अत्यंत लहान किंवा 1 दशलक्षांश असा भाग. तर याचा अर्थ असा होतो, उदाहरणामध्ये 1 उपभोक्ता किंवा 1 उत्पादक इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा विश्लेषण पूर्ण अभ्यास या मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो. तर ह्या प्रकरण पहिल्यामध्ये मुख्यतः आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप वैशिष्ट्ये यांचा अभ्यास करणार आहोत. तर आता आपण ह्या अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल कशी झाली याविषयीची माहिती घेऊयात. तर मित्रांनो, यापूर्वी आपण अभ्यासलंय की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राचे 2 मेन शाखा आहेत. तर या दोन्हीच्या तुलनेमध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे जुना दृष्टिकोन आहे. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे, वर्ग 9 अर्थशास्त्रामध्ये आपण अभ्यासलंय की अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ आहेत. पण सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचे जनक जर कोण असं जर विचारलं, तर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल. तर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांचं 1890 एक पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्या पुस्तकाचं नाव आहे अर्थशास्त्राची मूल तत्वे. हा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला होता 1890. हा मायक्रो इकॉनॉमिक्सवरील अत्यंत श्रेष्ठ व मोलाचं असं ग्रंथ आहे असं समजलं जातं. आणि हा जो अर्थशास्त्राचे मूलतत्वे हा जो ग्रंथ आहे, तर ह्या ग्रंथामध्ये बहुतांश आर्थिक माहिती हे मायक्रो इकॉनॉमिक्स या दृष्टिकोनावर आधारित होते. तर यामध्ये एक यांनी डॉक्टर मार्शल यांनी यामध्ये एक तत्व वापरलं होतं. ते तत्व जगजाहीर आहे किंवा जगप्रसिद्ध आहे, ते आपल्या एक्झाममध्ये विचारतात. ते तत्व म्हणजे सीमांत तत्व. फक्त एवढं लक्षात ठेवा, मार्शल यांचं एक सीमांत तत्व आहे. नेक्स्ट आपण अभ्यास करणार आहोत सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या. मित्रांनो, यापूर्वी आपण आत्ताच माहिती घेतले की मायक्रो इकॉनॉमिक्स वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा विशिष्ट उत्पादन संस्था किंवा विशिष्ट वस्तूची किंवा उत्पादकाची घटकाची किंमत इत्यादीवरच कार्य करत असते. तर या अनुषंगानंच काही अर्थतज्ञांची व्याख्या आहेत. तर सर्वात पहिलं आहे प्राध्यापक केनेथ बोल्डिंग यांची व्याख्या आहे. केनेथ बोल्डिंग विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि तसेच विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय असे ते म्हणतात. तर याचा अर्थ असा होतो या व्याख्येचा, उपभोग क्षेत्रातील लहानात लहान एकक म्हणून कुटुंबाच्या
उत्पादन क्षेत्रातील लहानात लहान एकक म्हणून उत्पादन संस्था व विशिष्ट वस्तूच्या उद्योगाच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास केला जातो. तसेच विशिष्ट किंमत, त्यासोबत वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक वेतन यांचा आणि त्यांचे निर्धारण कसे होते या सर्वांचा अभ्यास या मायक्रो इकॉनॉमिक्स या शाखेमध्ये केला जातो. म्हणूनच याला मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात, कारण की आपण आत्ता जे काही माहिती अभ्यासले म्हणजे लहानात लहान एक किंवा उत्पादन संस्था जे बेसिक आहे, तर हे सर्व बेसिक या सर्व बेसिक गोष्टींचा अभ्यास मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो. हे आपण प्राध्यापक केनेथ बोल्डिंग यांची व्याख्या अभ्यासली. आता नेक्स्ट मॉरिस डॉब यांची व्याख्या अभ्यासूया. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. म्हणजे यांना काय म्हणायचं आहे, तर अर्थव्यवस्थेचे मायक्रोस्कोपिक स्टडी म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स होय असं मॉरिस डॉब यांना म्हणायचं आहे. तर मायक्रो इकॉनॉमिक्स विश्लेषणात वैयक्तिक आर्थिक घटकांच्या सूक्ष्म स्तरावर स्वतंत्रपणे व तपशीलवार अभ्यास केला जातो. एकदम सूक्ष्म स्तरावर स्वतंत्रपणे आणि तपशीलवार. त्यानंतर आपण अभ्यास करणार आहोत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती व अभ्यासविषयी. तर आता हे दोन अर्थतज्ज्ञांनी जे व्याख्या सांगितले आहेत ते लेक्चर पुन्हा पहा आणि व्याख्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता अर्थशास्त्राची व्याप्ती आणि अभ्यासविषय, यामध्ये मुख्यतः तीन विषय आहेत. वस्तू व सेवा यांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, तर यामध्ये मुख्यतः वस्तू व सेवा यांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत यामध्ये सुती कापड, तांदूळ आणि गाडी या सह जीवनावश्यक जे वस्तू असतात अशा कितीतरी हजारो प्रकारच्या आपल्या वस्तू व सेवा जीवनावश्यक आहेत, तर त्यांच्या किमती कशा ठरतात ह्या वस्तू व सेवा यांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत या अभ्यास विषयामध्ये त्यांचा प्रमुख्याने अभ्यास केला जातो. आणि कोणत्याही वस्तूची किंमत ही वस्तूची मागणी व पुरवठा या दोन शक्तीने ठरत असते. अर्थशास्त्रामध्ये मागणी आणि पुरवठ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि वस्तूची मागणी व पुरवठ्याचे विश्लेषण आवश्यक असते. आणि वस्तूच्या मागणी व पुरवठ्याचे विश्लेषणाचा अभ्यास आपला वस्तू व सेवा यांच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत या टॉपिक अंतर्गत किंवा या विषयाअंतर्गत केला जातो. मागणीच्या विश्लेषणात मुख्यतः उपभोक्त्याच्या वागणुकीचा तपशीलवार अभ्यास केला जातो, तर पुरवठ्याच्या विश्लेषणात उत्पादकाची उत्पादन संस्था व विशिष्ट उद्योग वर्तणूक, उत्पादन खर्च, उत्पादन फलन इत्यादीचे विश्लेषण यामध्ये केले जाते. सेकंड आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, तर यामध्ये मुख्यतः भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या चार उत्पादन घटकांच्या किंमत किंवा मोबदल्याचे निश्चितीच्या अभ्यासाचा अभ्यास करण्यात येतो. उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे जे सिद्धांत आहेत त्यामध्ये भूमीमध्ये त्यांना मोबदला कशात मिळतो, खंडाच्या स्वरूपात, श्रमामध्ये वेतनाच्या स्वरूपात, भांडवलामध्ये व्याजांच्या स्वरूपात, आणि संयोजक जो काय असतो तो त्याचा नफा कसा कमवत असतो, तर नफा करून कमवत असतो. तर अशा पद्धतीने उत्पादन घटकांची किंमत निश्चिती सेकंड टॉपिकमध्ये केली जाते. आणि थर्ड टॉपिक आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत, यामध्ये उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि उत्पादनाच्या रचनेसंदर्भातील कार्यक्षमता, तर अशा पद्धतीच्या तीन कार्यक्षमता आपल्या इथं लक्षात ठेवायच्या आहे, उत्पादन, उपभोग आणि रचनेसंदर्भातील. तर किंमत सिद्धांत, साधन सामग्रीचे वाटप, तर ह्या दोन्हीचा अभ्यास आर्थिक कल्याणाचे सिद्धांत या टॉपिक अंतर्गत करण्यात येतो. त्यानंतर आपण अभ्यास करणार आहोत इथं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. तर ही वैशिष्ट्ये आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून MPSC च्या इम्पॉर्टंट आहेत. तर नंबर एक आहे वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास, यामध्ये वैयक्तिक पातळीवरील जे काय आपण वस्तू वापरतो, सेवा घेत असतो त्यावर ते निर्बलून असते. तर विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, तसेच विशिष्ट वस्तूंची किंमत, तर ह्या सर्वांचा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात लहान आर्थिक घटकांचा, आर्थिक वर्तनांचा अभ्यास करण्यात येतो. जसे की आता आपण उदाहरणं पाहिले, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था आणि विशिष्ट वस्तूंची किंमत. त्यानंतर हे मूल्य सिद्धांत म्हणून ओळखले जाते. तर यामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत असे देखील म्हटलं जातं, कारण वस्तू व सेवांच्या तसेच उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचा अभ्यास मूल्य सिद्धांत म्हणून
ओळखला जातो आणि हे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रात किंवा मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो. विभाजन पद्धतीचा वापर, यामध्ये सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकामध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो, म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स विभाजन पद्धतीचा वापर करते, हे आपलं इथं लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे आंशिक समतोल. यामध्ये पण वैयक्तिक, एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था किंवा विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण या मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे सूक्ष्मदर्शी अध्ययन, मायक्रोस्कोपिक स्टडी. मायक्रोस्कोपिक स्टडी, तर यापूर्वी आपण मॉरिस डॉव यांची इथं एक डेफिनेशन पण अभ्यासली या लेक्चरमध्ये आपण, तर मायक्रोस्कोपिक स्टडीवर. तर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समग्र पातळीवर अभ्यास केला जात नाही, हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. तर त्यातील विशिष्ट घटकाचा सूक्ष्मपणे अभ्यास केला जातो. तर याचं एक उदाहरण जर घ्यायचं असेल तर पुरवठादार किंवा कामगार किंवा बेरोजगारी या सर्वांचा अभ्यास आपला मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये करता येत नाही, फक्त वैयक्तिक घटकांचा इथं अभ्यास केला जातो. त्यानंतर आहे साधन सामग्रीचे वाटप व आर्थिक कार्यक्षमतेचे विश्लेषण. यामध्ये आपण सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रात उत्पन्नाच्या वितरणाचा अभ्यास केला जात असतो. तर वितरण जे काय होते तर त्या वितरणाचा गृहितक जे असतात, म्हणजे नेमकं उपभोग्य वस्तू कोणत्या आहेत आणि ग्राहकांना कोणत्या वस्तू आवश्यक आहेत किंवा ग्राहक कोणत्या वस्तू खरेदी करू इच्छितो याचा अभ्यास करूनच जे काही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीज काय करत असतात, प्रोडक्ट उत्पादन करत असतात. तर अशा पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला मार्गदर्शन करण्याचं काम मायक्रो इकॉनॉमिक्स करत असते, यासाठी याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. तर 8 नंबरचं तत्व काय होतं, तर सीमांत तत्वांचा वापर. तर हे सीमांत तत्व कोणाचं आहे, तर डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांचं आहे. तर यामध्ये सूक्ष्मलक्ष्य आर्थिक निर्णय हे सीमांत पातळीवर घेतले जातात, त्यामुळे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राच्या सर्व विश्लेषणात संकल्पनेला अनन्यसाधारण असे महत्त्व देण्यात येते. आणि त्यानंतर आहे मर्यादित व्याप्ती. फक्त वैयक्तिक घटकांचा अभ्यास या मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो आणि राष्ट्रीय पातळीवरचा कुठलाच अभ्यास मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जात नाही, तर राष्ट्रीय पातळीवरचा सखोलात अभ्यास मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो, ज्यालाच आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणून देखील ओळखतो. ते प्रकरण 7 आपण डिटेल्समध्ये अभ्यास करूया. सध्या आपण प्रकरण 1 अभ्यास करतोय. तर 10 आहे बाजार रचनांचे विश्लेषण. तर यामध्ये काय असते मित्रांनो, बाजार रचनाचे विश्लेषण हे आपलं थोडंसं कन्सेप्ट समजून घ्यावी लागेल. पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, मक्तेदारीयुक्त स्पर्धा इत्यादी विविध बाजार रचनांचे विश्लेषण करून निरनिराळ्या बाजारात वस्तूंच्या किमती व उत्पादनांचे परिणाम कसे निश्चित होते याचे स्पष्टीकरण आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये देण्यात येते. त्यासाठी बाजार रचनांचे विश्लेषण करणे अत्यावश्यक असते, कारण की वस्तूंच्या किमती नियंत्रणात आणणे हे बाजारावर आपण सोडू नाही शकत. नेक्स्ट आपण अभ्यासणार आहोत पॉईंट सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रांचे महत्त्व आणि उपयुक्तता. तर यामध्ये मुख्यतः आपल्याला जवळपास 10 पॉईंट आहेत, ते पॉईंट आपल्याला इथे लक्षात घ्यायचे आहेत. तर फर्स्ट आहे मुक्त बाजारपेठे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास उपयोगी पडते मायक्रो इकॉनॉमिक्स. तर यामध्ये अर्थव्यवस्थेचे कार्य आपोआप कसे चालते हे समजण्यासाठी मायक्रो इकॉनॉमिक्सचे सिद्धांत उपयोगी पडत असतात. नेक्स्ट आहे किंमत निश्चिती व साधन सामग्रीच्या वाटपाचे स्पष्टीकरण. आता ग्राहकांना वस्तू व सेवा आणि उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचे स्पष्टीकरण मायक्रो इकॉनॉमिक्स याच्यामध्ये केले जाते. आणि त्याचप्रमाणे निरनिराळ्या वस्तू व सेवा आणि उत्पादन घटकांच्या किमती वेगवेगळ्या का असतात याचेही ज्ञान आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स यामध्येच देण्यात येत असते, त्यामुळे याची उपयुक्तता मायक्रो इकॉनॉमिक्सची अधिक ठरते. आणि विविध वस्तूंच्या उत्पादनासाठी साधन सामग्रीचे वाटप कसे होते आणि उत्पादनांचे निरनिराळ्या उपभोक्त्यामध्ये वितरण कशा पद्धतीने केले जाते याचे देखील स्पष्टीकरण आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्समध्येच मिळते. आणि उद्योजकांना निर्णय घेण्यासाठी देखील मायक्रो इकॉनॉमिक्स उपयोगी ठरत असते. उदाहरणार्थ ह्याची 1-2 उदाहरणं पाहूया आपण ते कशा पद्धतीने. तर उद्योजक जे काय असतात त्यांची किंमत
उत्पादन खर्च, गुंतवणूक खर्च, महत्तन म्हणजे मॅक्झिमम उत्पादकता कशा पद्धतीने करायची इत्यादी संबंधीचे निर्णय घेण्यासाठी किंमत सिद्धांताचा अभ्यास करून ते ठरवत असतात. याही पलीकडे जाऊन अतिशय इम्पॉर्टंट म्हणलं तर मायक्रो इकॉनॉमिक्सची स्टडी जी आहे ते उत्पादनाच्या भविष्यकालीन मागणीचा अंदाज बांधण्यासाठी देखील जे काही उद्योजक आहेत त्यांना उपयोगी पडत असतो. आणि त्यानंतर नेक्स्ट येते सरकारला उपयुक्त, यामध्ये करविषयक धोरण, सार्वजनिक खर्चाविषयक धोरण इत्यादी विषयी धोरण ते प्रकरण 7व्यामध्ये अभ्यासणार होतो आपण. आणि 5 येते आंतरराष्ट्रीय व्यापार व सार्वजनिक वित्त या शाखांच्या अभ्यासात सहाय्यक, यामध्ये जकातीचे परिणाम, आंतरराष्ट्रीय व्यापारापासून काय लाभ होतो असतो इत्यादींचा थोडक्यात अभ्यास यामध्ये केला जातो. आणि 6व्या नंबरचा आहे प्रारूपांची निर्मिती, यामध्ये मुख्यतः सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राने निर्माण केलेली साधी प्रारूपे, यामध्ये अर्थव्यवस्थेतील गुंतागुंतीचे आर्थिक परिस्थिती समजण्यास मदत करत असतात. त्यामध्ये अनेक संज्ञा, अनेक संकल्पना, आर्थिक परिभाषा, विश्लेषणांची साधने यांचा विकास करून अर्थशास्त्राला मौलिक स्वरूप प्राप्त करून देण्यात या मायक्रो इकॉनॉमिक्स या शाखेचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. आणि सर्वाधिक महत्त्वाचं म्हणलं तर कल्याणाच्या अर्थशास्त्राचा पाया, तर यामध्ये आर्थिक कल्याणाच्या निकषांची चिकित्सा मायक्रो इकॉनॉमिक्स यामध्येच केली जाते. कारण की हा एक मायक्रो म्हणजे सूक्ष्म लेवलवर काम करणारा पार्ट आहे. तर याचेही विवेचन किंवा याची स्टडी आपल्याला कल्याणाच्या अर्थशास्त्राचा पाया हे जे वैशिष्ट्य आहे ते मायक्रो इकॉनॉमिक्समध्येच केलं जाते. मुख्यतः साधनांचा अपव्यय टाळून महत्तम कल्याणाचे उद्दिष्ट कसे साधता येईल याचा देखील अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. एकंदरीत सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचे विश्लेषण हे सैद्धांतिक तसेच व्यावहारिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. तर या लेक्चरमध्ये मला आपल्याशी एवढाच संवाद साधायचा होता. जर लेक्चर आवडलं असेल तर त्याला लाईक करा आणि हे लेक्चर 12व्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय.